गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास फिफ्थ सब्जेक्ट भूगोल, ईवीएस वन परिचय अभ्यास ए, ईवीएस वन प्रकरण तीसरा। प्रकरण नाव है पृथ्वी आणि जीवसृष्टी। प्रकरण नाव काय दिले आहे पुढे? पृथ्वी आणि जीवसृष्टी। या पृथ्वीवर जे जीवसृष्टी आहे म्हणजे जिवंत लोक राहतात त्याबद्दल या पृथ्वीवर या जगामध्ये आपल्याला काय आहे काय नाही इथं आपल्याला बघायचं आहे। तर बघा या ठिकाणी दिलेले आपल्याला या ठिकाणी शिलावरण आणि जलावरण। आपल्याला याचा दिलेले आहे टॉपिक शिलावरण आणि जलावरण। शिलावरण म्हणजेच काय काय होते रे? शिलावरण दिलेले आहे। शिलावरण म्हणजेच काय? चित्रात दाखवलेलं आपल्याला हा ज्या ठिकाणी सजीव राहतो, सजीव जिथे राहतो तो शिलावरण। जलावरण म्हणजे काय? जल म्हणजे पाणी। पाण्यात कोण राहतो? मासे राहतात, क्रोकोडाईल राहतात, म्हणजे जे जिवंत वस्तू आहे सजीव ते पाण्यात राहतात त्याला म्हणतात जलावरण। तर बघा आता बघू आपण शिलावरण। आता शिलावरण काय आधार काय प्रश्न विचारतो मी तुम्हाला। तर आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे तुम्हाला पाणी कुठून मिळते? कुठून मिळते पाणी? नदी, वीर, समुद्र, आकाशातून सुद्धा पाणी मिळते आपल्याला, आहे की नाही? बोरवेल आहे दिलेल्या ठिकाणी। या जगामध्ये या पृथ्वीवर जमीन जास्त आहे का पाणी जास्त आहे रे? पाणी एक भाग जमीन आणि तीन भाग पाणीच पाणी। म्हणजे पाणी कसं आहे? जास्त आहे, हे तुम्हाला माहित असणं फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा। दुसरा प्रश्न आहे तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे? सांगा। तुमचे घर तर जमिनीवर बांधलेले आहे पण कशा आधारित? विटा, लाकूड आहे की नाही? या माध्यमातून बांधलेले आहे। तिसरा प्रश्न आहे श्वासोच्छ्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते? ऑक्सिजनची। तुम्ही कशी भागवता? ऑक्सिजनच्या माध्यमातून। नंतरचा प्रश्न आहे पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते? कोणापासून मिळते? सूर्यापासून। सूर्य जर नसता आज आपण या पृथ्वीवर जिवंत राहिलो नसतो। राहिलो असतो का आपण? या पृथ्वीवर कोणती सजीव वस्तू अस्तित्वात राहिलेली नसती। जर सूर्याचे किरण जर आपल्याला भेटले नसते तर आज आपण या पृथ्वीवर आलो नसतो। आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्यामुळे काय मिळतो? प्रकाश मिळतो। नाहीतर आपण अंधारमय जीवन जगलेला असतं। रात्रीला प्रकाश असतो का? नाही। म्हणून रात्री आपल्या घरात दिलेली आहे आराम करा आणि दिवसा काय करा? काम करा, अभ्यास करा, मेहनत करा। म्हणून तुम्हाला सूर्याने काय दिलेला आहे? प्रकाश दिलेला आहे। आणि दिवसभर जो तुम्ही काम करता तुम्ही जो थकले राहता त्यांच्या तुम्हाला विश्रांती मिळावी, आराम मिळावी म्हणून रात्री सूर्य काही उठवत नाही, तुम्हाला अंधार देतो आणि तुम्हाला दिवसभर केलेल्या कामाचा जो थकवा आहे तो दूर व्हावा आणि तुम्ही फ्रेश व्हावा आणि जीवनमय जीवन चांगलं जगावं यासाठी रात्री नेलेला असतो। अशा प्रकारे आपल्या ठिकाणी काय दिलेलं आहे शिलावरणासाठी महत्वाचे प्रश्न हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे। आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय भागात जमीन तर काय भागात काय आहे? पाणीच पाणी आहे। या पृथ्वीचा जो आवरण आहे या आवरणामध्ये हवेत सजीवांचे अस्तित्व आहे। या जमिनीवर पाण्यामध्ये हवे सजीवांचे अस्तित्व आहे। पृथ्वीवर अनेक घडामोडी आलेले आहेत आणि या घडामोडीला कारणीभूत कोण आहे? सूर्यच आहे। कारण पृथ्वीवर जमीन आहे, जमीन पाणी हवा हे आणि सजीवाचे आहेत आणि शिलावर आणि जलावरण आणि वातावरण याचे ते काय करतात? प्रतित्व नेतृत्व करतात आणि हे जीवावरणे तिने आवरणात दिसून येते। जीवावरण किती आवरणामध्ये आहे?
तिने आवरणामध्ये आहे, कारण तिसरा आवरण आहे तुमच्या वातावरणात। वातावरण काय आहे, पक्षी पशु पक्षी उडत असतात, पण तिने वातावरणामध्ये काय आहे, सजीव आहे, जिवंत वस्तू आहे। शिलावरणापासून जलावरणापासून वातावरणामध्ये काय तिने वस्तूमध्ये सजीव आहे, हे कशा प्रकारे आहे याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत।